नमस्कार मित्रांनो, मी किरण दानावडे, मराठी डिजिटल गुरु या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही ईपीएफओ चे मेंबर असाल आणि तुम्हाला ईपीएफओ चे यूएन कार्ड म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर कार्ड डाउनलोड करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण ईपीएफओ यूएन कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ईपीएफओ यूएन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूएन मेंबर पोर्टलच्या या वेबसाईट वरती यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता. या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. या ठिकाणी असणाऱ्या यूएन बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी यूएन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड या बॉक्स मध्ये तुमचा यूएन पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड जसा आहे तसा या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि साइन इन ऑप्शन वरती क्लिक करायचे. साइन इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पीएफच्या अकाउंटशी रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल. तर तो ओटीपी नंबर या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड जसा आहे तसा या बॉक्स मध्ये टाकून सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी असणाऱ्या व्ह्यू ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि सर्वात वरती असणाऱ्या प्रोफाईल या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. प्रोफाईल ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचे पूर्ण प्रोफाईल या ठिकाणी दिसेल. जर तुम्ही फोटो अपडेट केला असेल तर फोटो या ठिकाणी दिसेल आणि तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल जसे की नाव, डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन, मेरिटल स्टेटस या ठिकाणी सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळेल. जर या ठिकाणी तुमचा फोटो अपडेट नसेल तर या ठिकाणी चेंज फोटो या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचा लेटेस्ट फोटो या ठिकाणी अपडेट करू शकता. तसेच तुमच्या पर्सनल डिटेल्स मध्ये या एडिट आयकॉन वरती क्लिक करून तुम्हाला जी डिटेल्स अपडेट करायचे ती डिटेल्स या ठिकाणी अपडेट करून घ्या. फोटो आणि पर्सनल डिटेल्स अपडेट झाल्यानंतर तुम्हाला या व्ह्यू ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. व्ह्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर येणाऱ्या लिस्ट मधून यूएन कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. यूएन कार्ड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे ईपीएफओ यूएन कार्ड दिसेल. या ठिकाणी असणाऱ्या डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचे ईपीएफओ यूएन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता किंवा याची प्रिंट काढू शकता. तर या ईपीएफओ यूएन कार्ड वरती तुम्हाला तुमचा फोटो दिसेल, तसेच तुमचा पीएफचा 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यूएन नंबर दिसेल, तसेच तुमचे नाव दिसेल, तुमच्या वडिलांचे किंवा तुमच्या पतीचे नाव दिसेल आणि तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये तुमची केवायसी कम्प्लीट झाली आहे की नाही त्याची स्टेटस या ठिकाणी येस किंवा नो असे दिसेल. तर अशा पद्धतीने तुमचे ईपीएफओ यूएन कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.